नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपल्याशी कोणी कसाही वागू द्या, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचं कर्म, त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचं कर्म। त्यामुळे आपण जे काही वाईट चांगले कोणतेही कर्म असू देत त्याची आपल्याला परतफेड करावीच लागते। त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत नाही। त्यामुळे जे द्याल तेच परत मिळेल, ते मग इज्जत असो किंवा धोका, हा निसर्गाचा नियम आहे। जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही मर्यादितच आहेत। त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की जे पेराल तेच उगवेल, तेव्हा शांत राहून कर्म करा। पैसा कमवायला बसलेल्या लोकांना हातावरच्या रेषा दाखवून भविष्य जाणून घेण्यापेक्षा आपलं आयुष्य जर नियोजनबद्ध आपल्या कामावर खर्च केलं तर आयुष्यात कोणाला भविष्य दाखवायची वेळ येणार नाही, आणि हे सत्य प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे। आपल्या कर्मावर, नशिबावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवा। काहींच्या आयुष्यात एक वेळचे जेवणसुद्धा नाही, तर काहींच्या आयुष्यात भाकरी आहे तर कालवण नाही, तरी ते एकदाही ना हरता प्रयत्न करतात, कष्ट करतात, परिस्थितीला दोष देत नाहीत। त्या बदल्यात आपल्याकडे भरपूर आहे, मग आपण कुठं कमी पडतोय हे प्रत्येकानं शोधलं पाहिजे। आणि स्वतःतला मी म्हणजे मी हे करू शकतो हे डोक्यात फिट्ट करून कष्ट केलं पाहिजे। जिथं कष्ट प्रामाणिक असतात तिथे नशिबालाही झुकावं लागतं, म्हणून परिस्थितीशी लढत राहा, त्याशिवाय पर्याय नाही। जसा आजचा दिवस तुमच्यापाशी आहे तसाच उद्याचाही असेल, फक्त बदल असेल तो परिस्थितीचा। आजचा दिवस तुमचं उद्याचं आयुष्य बदलू शकतो, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की कष्टाने दिवस बदलतात। मेहनत करणाऱ्यालाच पैशाची खरी किंमत कळत असते, आळशी लोकांसाठी तर पैसा म्हणजे हातचा मळ असतो। नशिबातले गेले तरी हातातले कुणीच घेऊ शकत नाही, नीतीची लक्ष्मी कधीच धोका देत नाही आणि फुकटचे कधीच पचत नाही, त्याची भरपाई एक दिवस देवाच्या दारी करावीच लागते। आणि कष्टाचे कधीच सरत नाही आणि जे टिकते ते सहज कधीच मिळत नाही, याची मात्र प्रत्येकाने जाणीव ठेवायला पाहिजे। आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकत नाही तर दुरावा वाढतो आणि अंतर वाढतं। यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते, चूक वेळेची असते। यावर एकच उपाय आहे, त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या की तुमच्यासोबतचे ते दोन क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या 100 क्षणावर भारी पडतील। जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात, त्यांना असे गमावू नका। आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते, हे मात्र नेहमी लक्षात असू द्या, तेव्हा माणसे जोडा। तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।